क्या बात है। नमस्कार रसिको,
मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध गायिका मृदुला दाढे जोशी यांच्याशी. मृदुलाताई, तुमचं आणि तुमच्या सगळ्या साथीदारांचं मनापासून स्वागत. तबला साथ निषाद करलगीकर, हँडसोनिक ढोलक ढोलकी साथ दिगंबर मानकर, संवादिनी साथ संदीप मिस्त्री, बासरी साथ प्रणव हरिदास, सिंथेसायझर ओमकार देवस्कर, सिंथेसायझर पंकज बनसोडे, सहगायन निलेश निरगुडकर. मृदुलाताई, खरं तर आज मला असा प्रश्न पडला आहे की मी प्रश्न नक्की कोणाला विचारू. म्हणजे अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची ज्यांनी तालीम घेतली त्या मृदुला दाढे जोशींना विचारू की प्राध्यापिका मृदुला दाढे जोशींना यांना जोशींना विचारू की ज्यांनी संगीत विषयात विपुल लेखन केलेलं आहे त्या मृदुलाताईंना विचारू की गाणं कसं ऐकावं हे शिकवणाऱ्या एका छान मैत्रिणीला विचारो. तर तुम्हीच सांगा प्रश्न कोणाला विचारो की तुमच्या अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतापासून सुरुवात करूया. त्याचं ते म्हणजे शिक्षण कोणाकडे झालं कसं झालं याविषयी सांगा ना. माझं शास्त्रीय संगीताचं शिक्षण जे आहे ते पंडित एस के अभ्यंकर बुवा, पंडित गजानन बुवा जोशी, पंडित मधुकर जोशी, डॉक्टर आशा पारसनीस जोशी अशा दिग्गजांकडे झालं. आणि उर्दू उच्चार आणि गझल गायकी यांचं खास प्रशिक्षण मला उस्ताद इकबाल गिल यांच्याकडून मिळालं. अच्छा, पण मग गजानन बुवांकडे तालीम कशी, म्हणजे तंबोरा घेऊन यमन मधली बंदिश, मग काय बिहाग मधली बंदिश, असं काय होतं? ख्याल गायकी शिकला? ख्याल गायकीच मी शिकले, पण माझं भाग्य इतकं थोर होतं की मी शास्त्रीय संगीताची खास घराणेदार तालीम त्यांच्याकडून घेत होते. पण पंडित गजानन बुवा काय किंवा अभ्यंकर बुवा आणि मधुकर जोशी ह्या सगळ्यांनी माझ्यातला भावसंगीताचा जो माझा अंग आहे जे मला ते छान जपलं आणि त्यांनी ते माझं हरवू दिलं नाही. आणि तेव्हासुद्धा त्यांनी मला हे सांगितलं की तुझा आवाज हा सुगम संगीतासाठी जास्त योग्य आहे. आणि त्यांनी माझ्या गळ्यातला तो लवचिकपणा कुठे जाणार नाही याची खबरदारी घेतली. मग त्यासाठी तुम्ही असं काही वेगळं प्रशिक्षण घेतलं कोणाकडे जाऊन ज्याला आपण सुगम संगीत म्हणतो शिकायला हवं असं काही झालं? फार तसं मला सुगम संगीत असं खूप मी शिकले नाही, पण इतके दिग्गज गायक आपल्याकडे होऊन गेलेत, गायक गायिका आपल्याकडे होऊन गेल्यात की त्यांचं गाणं ऐकता ऐकता, म्हणजे आज ज्यांच्यावर आपण हा कार्यक्रम करतो आहोत त्या लताबाई हेच एक मोठं विद्यापीठ आहे. आणि त्यांचं जर गाणं तुम्ही नीट समजून ऐकलत, त्यांच्या गळ्याचा प्रत्येक गुणधर्म, त्यांची गायकी ही जर तुम्ही समजून ऐकलीत, डोळसपणे ऐकलीत, तर त्यांच्यासारखा गुरु नाही असं मला वाटतं. कारण भावसंगीतातला शब्दप्रधान गायकीतला शेवटचा शब्द लता मंगेशकर आहेत. आत्ता तुम्ही म्हणालात की भावसंगीतातला आणि शब्दप्रधान गायकीतला शेवटचा शब्द, शब्दप्रधान गायकीवरून सहज आत्ता म्हणजे मला विचारू असं वाटतं की आत्ता तुम्ही उल्लेख केलात की उर्दू किंवा गझल गाण्यासाठी शब्दोच्चार म्हणजे हिंदी किंवा उर्दू भाषेतले उच्चार याच्यासाठी तुम्ही वेगळा अभ्यास केलेला आहे. मला म्हणजे या अनुषंगाने मी नंतर येतो, परंतु ज्याला आपण असं म्हणतो की एखादा गायक म्हणजे त्याचा आवाज कसा, एखादा खर्जातला आवाज असतो, एखाद्याचा आवाज पातळ असतो, परंतु लताबाईंच्या आवाजाला अटकावच नाही. म्हणजे तिन्ही सप्तकात तुम्ही सांगाल त्या स्वरात, एखादं खर्जातलं गाणं असेल तरी खर्जातलं अति तार ज्याला म्हणतो, अति तार जर का त्या सप्तकातलं असेल तर असं काही तुम्ही उदाहरण दाखवू शकाल का की हे ना हे अति तार आहे आणि हे गाणं बघ कसे खर्जातले स्वरसुद्धा कसे दिदींचे लागतात, अशी काही उदाहरणं तुम्ही देऊ शकाल? हो, अशी खूप उदाहरणं आहेत. तत्पूर्वी विघ्नेश जो प्रश्न तुम्ही मला विचारलात की कुणाला प्रश्न विचारू, तर आता थोडीशी लेखिका बोलेल. बरं. की मला असा अनेकदा प्रश्न पडला की शब्दातून लताबाईंच्या आवाजाचं कसं वर्णन करावं. कारण मला असं वाटलं की शब्दात वर्णन करायला लताबाई म्हणजे काही कुठला धातू नाही किंवा भूमितीचं प्रमेय नाही. लताबाई, लता मंगेशकर या अक्षरांना एखाद्या मंत्रोच्चारा इतकं पावित्र्य आपल्याकडे आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि अनेकदा मला असं वाटतं
की पूर्णपणे लता समजून घ्यायलासुद्धा एक जन्म तर अपुराच आहे. काही गोष्टी त्यांच्या आपल्याला कळतात पण काही गोष्टी अनुत्तरितच राहतात. कारण दम कोंडून टाकणारा दमश्वास म्हणजे लता मंगेशकर नाही, टोकाचा सुरेलपणा म्हणजे लता मंगेशकर नाही. प्रत्येक भावनेची सूक्ष्म छटा उलगडून दाखवणं म्हणजे लता मंगेशकर नाही. अतिशय सूक्ष्म हरकती अतिशय स्वच्छ ऐकू येणं म्हणजे लता मंगेशकर नाही. हवं तिथे हवा तसा गळा पोचू शकणं म्हणजेही लता मंगेशकर नाही. मग लता मंगेशकर म्हणजे काय? तर लता मंगेशकर म्हणजे या सगळ्या घटकांचं अतिशय योग्य प्रमाणात एकत्र असणं. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणून लताबाईंचं गाणं कधी व्याकरणाने लताबाईंचं गाणं कधी व्याकरण त्यात खूप आल्याने कोरडं झालं नाही, अति भावबंबाळ झालं नाही, अति मूर्की प्रधान झालं नाही, चमत्कृती दाखवणारं असं त्यांचं गाणं नव्हतं. गाण्याचा पवित्राच नसणं म्हणजे काय? मी हे गाणं गाते आहे ह्या टोकापासून ते मी म्हणजेच हे गाणं ह्या टोकापर्यंत प्रवास लताबाई करू शकत होत्या. म्हणून गाणं आणि लताबाई ह्यात यत्किंचितही अंतर राहत नसे. खरं त्या गाण्याची जी भावना आहे, त्या गाण्याची जी सुरावट आहे, जे शब्द आहेत तेच म्हणजे लताबाई. असं असल्यामुळे अशा गायकीचं उदाहरण आपल्यासमोर आहे की त्याच्या पुढे काही नाहीच आहे. त्यामुळे लता मंगेशकर हा अपरंपार विषय आहे. आणि तुम्ही जे आत्ता मला विचारलं ते अतिशय सुंदर त्याचं उदाहरण मला आठवत आहे. कारण लताबाईंचा गळा, त्याला काही अटकाव नव्हता, म्हणजे तो कितीही उंच पोचू शकत होता. म्हणून संगीतकारांना मोह झाला की अतिशय उंच स्वरातली गाणी बांधणं. पण लताबाईंच्या खर्जातल्या स्वरांचं सौंदर्यही तितकंच अनुपम आहे, तितकेच गोड त्यांचे स्वर खर्जात लागतात. आणि शब्दोच्चाराबद्दल म्हणाल तर लताबाईंचे शब्दोच्चार हे आदर्श आहेत. का आदर्श आहेत? तर कुठल्याही सप्तकात कुठल्याही स्वरावर त्या शब्दाचा नादमधुरच उच्चार होणं ही त्यांची खासियत आहे. क्या बात आहे. शब्दांमधले अनुस्वार शोधणं, अनुस्वारात गायकाला एक त्याचा फायदा असा असतो, म्हणजे शब्दप्रधान गायकी जे उद्गाते असं ज्यांना आपण म्हणतो ते पंडित यशवंत देवसुद्धा सांगत असत की अनुस्वार ज्याला सापडला त्याला गायकीतला घुमारा सापडला, रेझोनन्स सापडला. बरोबर. तर हा रेझोनन्स येतो कुठून? तर लताबाईंच्या गाण्यातले आपण अनुस्वार जर का नीट ऐकलेत तर त्या अनुस्वारात त्या कसं गुंगवून ठेवतात ऐकणाऱ्याला, ते फार इंटरेस्टिंग आहे. अनेक उदाहरणं आहेत, त्यातलं एक मी त्याची झलक ऐकू. जरूर. किती सुंदर शब्द आहेत बघा. मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग, राजसा किती दिसात, लाभला निवांत संग. हे सगळे अनुस्वार लताबाईंच्या आवाजात अतिशय सुंदर ऐकू येतात. आणि त्या त्या शब्दाची जी अर्थछटा आहे, निवांत संग असं म्हणताना खरोखर त्या शब्दाचा अर्थ, ती चैन, तो सुकून त्या आवाजात आपल्याला ऐकायला मिळतो. ऐकूया झलक. चेतवून अंग अंग,
वाह क्या बात है। मैत्र से है शब्द सुरान से। मृदुला ताई, लता दीदींनी वेगवेगळ्या भाषांमध्ये हजारो गाणी गायली, परंतु लताबाईंचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आनंद घन। आपण कम नशिबी आहोत की त्यांनी हजारो गाणी संगीत दिग्दर्शित केली नाहीत, परंतु जी काही मोजकी केली ती सगळी अगदी अस्सल झाली। तर त्यांचं संगीत दिग्दर्शक म्हणून वैशिष्ट्य किंवा संगीत दिग्दर्शन करत असताना त्यांनी केलेले वेगवेगळे प्रयोग याविषयी काहीतरी सांगा ना। अगदी खरं आहे की मराठीच्या वाट्याला लताबाई कमी झाल्या, कारण हिंदीत त्यांचं अपरंपार प्रचंड मोठं काम त्या करत होत्या, त्यामुळे मराठीत गायलासुद्धा त्या आपल्या वाट्याला कमी आल्या। आणि त्यातून संगीतकार म्हणून त्यांची जी कारकीर्द आहे ती संख्येनं कमी आहे, परंतु त्यातलं प्रत्येक गाणं वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे त्या संगीताचं महत्त्व आहे। म्हणजे असं झालं नाही की शेकडो गाणी लताबाईंनी संगीतबद्ध केली मग त्यातली काही 5-25 गाजली, तर असं नाही आहे। हे एक फार मोठी गोष्ट आहे की एकूण गाण्यांपैकी त्यांच्या प्रत्येक गाणं हे गाजलंसुद्धा आणि वैशिष्ट्यपूर्ण पण होतं। एक तर त्यात ढोबळमानाने जे प्रयोग दिसतात ते म्हणजे मराठी मातीशी नातं सांगणारं त्यांचं संगीत होतं। अच्छा, मराठमुळं ज्याला म्हणता येईल, म्हणजे त्यांचं कुठलंही साधी माणसं घ्या किंवा बाकीची कुठलीही गाणी त्यांची घेतली आपण, तर अतिशय मराठी मातीतली वाद्य, त्यानंतर गायकीसुद्धा मराठी, मराठीपण त्यात जपलेलं, अशा पद्धतीची त्यांची गाणी होती। खास करून लोकसंगीताचा त्यात सुरेख वापर त्यांनी केला आणि त्यांनी काही प्रयोगही केले। म्हणजे त्यांनी जेव्हा डुएट दिलं तेव्हाही ते वैशिष्ट्यपूर्ण दिलं, ते आज आम्ही इथे ऐकणार आहोत। बर, की संवादात्मक डुएट कसं असावं, ती एक नोकझोंक चालली आहे, मस्ती चालली आहे, तर ती त्या संवादात उमटली आहे। आणि मराठी पाऊल पडते पुढे ह्यासारखं जे गाणं त्यांनी दिलं, त्यात तर रचनेचंही सौंदर्य खूप आहे। म्हणजे त्यात इतके बदल होतात, कडव्यांची चाल बदलते, त्याचे रिदम पॅटर्न्स बदलतात, आणि हे सगळं येऊन पुन्हा त्या मराठी पाऊल पडते पुढे ह्या ध्रुवपदाला येऊन मिळतं। रचनेच्या दृष्टीने अतिशय विचार करण्यासारखं असं ते कंपोजिशन आहे। त्यांनी आणखीन एक छान प्रयोग केलेला मला लक्षात आला, तो म्हणजे नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, संत कान्होपात्रांची रचना अभंग आहे। आणि पडद्यावर तगमग दाखवली आहे ती जयश्री गडकरची, म्हणजे खरं स्त्रीच्या भावना आहेत। आणि पडद्यावरही जयश्रीताई दिसतात, कान्होपात्रेचा अभंग आहे पण गायला गेलाय तो पुरुष स्वरात, तर एक वेगळेपण तेही आहे। पण ती व्यथा अतिशय टोकदार झाली आहे आणि त्यातलं जे एक रागसंगीताचं सौंदर्य म्हणा किंवा स्वरांच्या ठहरावावरचं फार सुंदर त्यांनी त्यात दाखवून दिलं आहे। शास्त्रीय संगीतावर आधारित पूर्णपणे हे गाणं आहे, झलक ऐकायला आवडेल नक्कीच। नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, नको देवराया। हरिणीचे पाडस व्याघ्र धरियेले, मज लागी जाहले तैसे देवा, हरिणीचे पाडस व्याघ्र धरियेले, मज लागी जाहले तैसे देवा, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, नको देवराया। वाह निलेश। मृदुलाताई, तुम्ही आत्ता म्हणालात की दिदींच्या गाण्यामध्ये, म्हणजे संगीत दिग्दर्शन करताना
मराठी पण कुठे सुटलं नाही आणि त्यांनी आपल्या मराठी लोकसंगीतातील वेगवेगळ्या वाद्यांचा अतिशय उत्तम वापर केला होता. तर असं काही उदाहरण देता येईल का की हे गाणं इथे बघ ही ही वाद्य अशी वापरलेली आहेत? खूप आहेत. आता ढोलकी आहे, दिमडी आहे, हलगी आहे, अशी खूप वाद्य त्यांनी वापरली आणि अगदी म्हणजे शेतकरीच गातोय असं वाटलं पाहिजे, म्हणजे त्याच्यात तो रांगडेपणा आला पाहिजे. कधीकधी आपण असं बघतो की लोकसंगीत असतं पण तो गाणारा जो गायक आहे किंवा गायिका आहे त्यांच्या गाण्यातलं सॉफिस्टिकेशन कुठे कमी होत नाही तर ते नको असतं, ते भावगीताकडे झुकल्यासारखं असतं. तितकं आपल्याला खूप परिष्कृत अशी गायकी ऐकायची नाही आहे पण त्याची चाल पण तशी असावी लागते की त्यात त्या रांगडेपणाला वाव आहे. असा रांगडेपणाला वाव देणार आता गाणं आपण ऐकू. जरूर जरूर. शिवा शिवाची पहिला जोडा लावील पैजला आपली गुडा वा निलेश वा, बैलगाडी दिसली, शेतकरी दादा दिसला. मृदुलाताई, आत्ता तुम्ही म्हणताना बोललात की त्या गाण्यात म्हणजे जे जी चाल आहे त्या चालीत एक नटखटपणा आहे किंवा एक नोकझोक आहे, ते कुठल्या गाण्याविषयी तुम्ही बोलत? म्हणजे गाणं लक्षात येत नाही म्हणून विचारतोय. मराठा तितुका मिळवावा या चित्रपटातलं हे गाणं आहे आणि चित्रदर्शी शैली कशी असावी की डोळ्यापुढे उभं राहिलं पाहिजे की काय तिथे घडतं आहे. म्हणजे जे गाणं आपण पडद्यावर बघितलं नाही ते नुसतं ऐकूनसुद्धा डोळ्यापुढे ती मस्करी आली पाहिजे, थट्टा मस्करी आली पाहिजे, त्यात काय घटना घडत आहेत हे आलं पाहिजे. तर शांताबाई शेळक्यांची ही कमाल आहे आणि नाव सांग 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 गाव. अच्छा अच्छा. त्यात गंमत अशी आहे की त्या दोघांची जी जुगलबंदी चालली आहे एकमेकाशी, ती ते जे लटकं भांडण आहे त्यात शेवटी गाणं संपता संपता एक ओळ येते आणि ती त्याचा काय म्हणू आपण की चरमबिंदू आहे, की ती चित्रदर्शी शैलीचं ते उदाहरण आहे की तो शेवटी म्हणतो नावं सांग सांग सांग, ती म्हणते नाही गोडवानी नगो हसू जरा थांब थांब थांब, असं त्यांचं चाललेलं असताना शेवटचं वाक्य काय येतं? घोडं बांध बांध बांध. हे जे वाक्य आलं तिथून डोळ्यापुढे तुमच्या ते उभं राहिलं की आणि बांधण्याचं सुद्धा कसब आहे, ते कशी कॉम्बिनेशन त्यात करावीत डुएटची, ते कसब संगीतकार म्हणून लताबाईंचं आहे. थोडीशी झलक होऊन जाऊ दे. हो. सांग 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 काय रे, तुझं नाव तुझं गाव तुझं नाव तुझं गाव तुझं नाव नाव सांग 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 गाव सांग, चाललीस तुरु तुरु काढी नगमणी धरु सांग 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 गाव सांग, नाव सांग 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 गाव सांग, गुडवाणी नग हसू गुडवाणी नग हसू नाव गाव नग पुसू थाम 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 जरा थाम जरा थाम 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 जरा थाम जरा थाम 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 जरा थाम. Thank you.
ऐकू माझ्या संग तू बोल शब्द शब्दा लागे मोत्या पवळ्याच मोर तुझ्या माग माग आलो तुझ्या माग माग आलो तुझ्या पायी येणा झालो तुझ्या पायी येणा झालो नाव गाव सांग 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 नाव सांग 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 गाव सांग जरा थांब 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 जरा थांब हे चालनीस तुरु तुरु अडी नग मनी धरू नाव गाव नग पुसु थांब 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 जरा थांब नाव सांग 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 गाव सांग जरा थांब 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 जरा थांब गोड बांध 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 गोड बांध क्या बात है मैत्र से शब्द सुरान से हिंदी चित्रपट सृष्टीचा अविभाज्य भाग म्हणजे अर्थातच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या दीदी म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीतून आपण दीदींना वगळू शकतच नाही किंबहुना जर का वगळलं आपण तर त्या हिंदी चित्रपट सृष्टीला काही अर्थ राहणार नाही जेवढं काम मराठीमध्ये केलं दीदींनी त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त काम हिंदीमध्ये केलं आणि कितीतरी वेगवेगळ्या जातकुळीच्या संगीतकारांबरोबर दीदींनी काम केलं तर अशी काही वैशिष्ट्ये सांगता येतील का की अमुक एका संगीतकाराकडे दीदींचा आवाज असा असायचा किंवा गाणं म्हणण्याची शैली त्यांची अशी असायची अशी काही वैशिष्ट्ये सांगता येतील अमुक एक संगीतकार दीदी अमुक एक संगीतकार दीदी असं काही सांगता येईल हा तर फार मोठा कठीण प्रश्न विचारलात तुम्ही मला कारण अपरंपार काम लता दीदींचं हिंदीमध्ये आहे आणि कैक संगीतकारांकडे त्या गायल्या मुळात एक संगीतकार म्हणजे एक भाववृत्ती असं आम्ही म्हणतो की एक टेम्परामेंट असतं प्रत्येक संगीतकाराचं असं एक स्वतःचं टेम्परामेंट असतं त्यांचा स्वभाव असतो आणि मनुष्याचा स्वभाव जसा त्याच्या प्रत्येक कृतीत उमटतो तसं संगीतकाराचा स्वभाव त्याच्या प्रत्येक गाण्यात उमटतो चाल देण्याची त्याची जी शैली आहे ती संगीतकाराची प्रत्येकाची वेगळी आहे कारण त्यात त्याचा स्वभाव आहे हे इतक्या विस्ताराने मी सांगते याच्यासाठी की एक व्यक्ती लताबाई ही एक व्यक्ती एक मन एक बुद्धी किती संगीतकारांच्या भूमिकेत त्या शिरल्या असतील हो ना आणि किती संगीतकारांची भाववृत्ती त्यांनी जाणून घेतली असेल त्या चालीमागचा त्याचा विचार जाणून घेतला असेल एक टेम्परामेंट आहे एक मनुष्याची विचार करण्याची जी पद्धत आहे इतका मोठा अभ्यास लताबाईंचा त्याचा होता की मदन मोहन साहेबांची व्यथा काय आहे की दर्द म्हणजे काय मदन मोहन साहेबांकडे लता दीदी इतक्या अफाट गायल्या आहेत पण असं तुम्ही म्हणू शकत नाही की मदन मोहन आणि लता की झालं सलील चौधरी घ्या शंकर जयकिशन घ्या आपण आत्ता शंकर जयकिशनचंच एक गाणं ऐकणार आहोत पण तत्पूर्वी मला हे सांगायचं आहे की शब्दांमधली आस संगीतकार कसं भरतो आहे किंवा एखाद्या संगीतकाराच्या शब्दांमध्ये जर जास्ती गॅप असेल तर ती आपण आपल्या आवाजाने कशी भरावी लताबाईंचा याचाही विचार फार मोठा होता अच्छा लताबाईंचा श्रुती विचार अतिशय खोल होता आणि तो विचार त्यांच्या चालीत त्यांच्या गायनात मला दिसतो आता मदन मोहन साहेबांचा विषय निघाला म्हणून त्यांच्या एका रचनेचं मी फक्त उदाहरण देते गुणगुणून दाखवते बरोबर आज सोचा तो आंसू भराय आज सोचा तो आंसू भराय मुद्दते हो गई मुस्कुराय क्या बात है तुम्ही शेवटचे हसले त्याला कैक वर्ष झाली ही काय भावना असेल आणि हा पॅथॉस किती खोल असला पाहिजे लताबाई अतिशय एक वेगळा स्वर श्रुतीयुक्त स्वर इथे लावतात आणि मग तो आयुष्याचा अधुरेपणा त्या स्वरातून ऐकायला येतो थोडंसं गाऊन दाखवा ना आज सोचा तो आंसू भराई आज सोचा तो आंसू भराई
पेटीवरची जी मिंड आहे ती एक ज्याला म्हणू की अधिकृत पेटीवर वाजवता येण्यासारखी आणि एक बाई जी जागा घेतात ती मात्र कुठल्या वाद्यात न सापडणारी आहे ती घ्यायचा एक प्रयत्न करते. आज सोचा ही एक अधिकृत जागा आणि आज सोचा म्हणजे एक उतरी श्रुती लावून लताबाई गायल्या आहेत आणि असं त्या त्यांच्या अनेक लाईव्ह कार्यक्रमातही गायलेल्या आहेत की संगीतकार तुम्हाला काय पुरवतो, संगीतकार एक नोटेशन देतो किंवा एक चाल देतो, त्यात गायिका काय करू शकते याचं एक उदाहरण आहे. बरोबर. लताबाईंचा व्याकरणाचा अभ्यास आपण म्हटलं की लताबाईंच्या सारखं लताबाईंनी जसं सौंदर्यशास्त्र अनुभवलं आणि खरोखर त्यांनीच त्याचा पाया घातला असं आपण म्हणू शकतो की चित्रपट संगीत ऐकावं कसं, तर प्रत्येक शब्दावरचा जोर लताबाई असा बदलत असत की त्यातून काही सांगण्याची वेगळं म्हणजे गरजच भासत नाही. एक मदन मोहन साहेबांचं गाणं आठवतं की जो हमने दास्ता अपनी सुनाई आप क्यों रोए, जो हमने दास्ता अपनी सुनाई आप क्यों रोए, तबाही तो हमारे दिल पे आए आप क्यों रोए. प्रत्येक वेळेला एकदा आपवर जोर आहे, एकदा क्यूवर जोर आहे, एकदा हमारेवर जोर आहे, त्यातून तुम्हाला त्या वाक्याचा जो टोन आहे काय सुचवायचं आहे ते कळतं. आपण मराठीतही म्हणतो ना की मी आज पुण्याला जाणार आहे, मी आज पुण्याला जाणार आहे, तोच प्रकार आहे हा. पण हे सगळं आपण नंतर विचार करतो, हे त्या गाऊन गेल्यात तेव्हा तो अर्थ त्यातून निघाला. थोडी झलक ऐकू. जरूर. जो हमने दास्ता अपनी सुनाई आप क्यों रोए, तबाही तो हमारे दिल पे आए आप क्यों. त्या क्यूवरची जी हरकत होती तिथे तो शब्द एकदम अधोरेखित झाला. आणि मला असं वाटतं हे संगीतकारांनी सांगितलेलं नसेल, हे गायिका लता मंगेशकर यांनी शोधून ती जागा तिथे डेव्हलप केली असेल. बरोबर. आता जे गाणं आपण ऐकणार आहोत त्याआधी मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की मगाशी तुम्ही बोलबोल तर म्हणालात की त्या जे अंतर आहेत ते अंतर सुद्धा त्या भरून काढतात. म्हणजे खळे साहेबांनी चालीच्या वेळी सुद्धा तुम्ही सांगितलं आणि मागे एकदा कुठल्या तरी एका कार्यक्रमात म्हणजे तुमचा कार्यक्रम ऐकायला आलो होतो त्यावेळी तुम्ही सांगितलं होतं की दोन अक्षरं आहेत त्यातलं एक अक्षर खाली आणि एक अक्षर काहीतरी वरच्या स्वरावर आहे, पण त्यातलं अंतरसुद्धा त्या शब्दोच्चारात कुठेही घालवू देत नाहीत तर ते भरून काढतात. ते कुठलं गाणं होतं? ही अशी आव्हानं ज्यांच्या संगीतात असत ते म्हणजे सलील चौधरी. सलीलदांच्या रचना अतिशय जटील गायला बिकट, याचं एक महत्त्वाचं कारण की सलीलदांचा विचार हा अतिशय कॉम्प्लिकेटेड होता, म्हणजे तो गुंतागुंतीचा होता, अतिशय व्यामिश्र होता, अशा अर्थाने की त्यांनी हा विचारच केलेला नसे की गळ्यातून हे कसं उमटेल. ही सुरावट पेटीवर वाजवणं एक वेळ समजू शकतो, पण ती मानवी गळ्यातून येईल की नाही याचा विचारसुद्धा सलीलदांनी केला नसावा असं वाटतं ऐकताना. पण समोर लताबाईंचा गळा होता आणि कदाचित म्हणूनच ते विचार करत नसते, तसा विचार दुसरं कोणी असतं तर विचार आधी केला असता. बरोबर आहे. कारण खरोखर शब्दशहा सलील चौधरींच्या गाण्यात शब्द अशा पद्धतीने तुटतो की एखादा कवी ते कधी मान्य नाही करणार की एका शब्दाचं एक अक्षर एका सप्तकात, पुन्हा सांगते, एका शब्दाचं एक अक्षर एका सप्तकात आणि दुसरं अक्षर दुसऱ्या सप्तकात, पुढच्या सप्तकात, हे एवढं मोठं स्वरांतर आहे, हे मुळात असं कंपोज करणं आणि ते लताबाईंनी गाणं आणि तरी तो शब्द तुटल्यासारखा वाटत नाही, ही जादू आहे. मी उदाहरण देऊन सांगते, एक परख चित्रपटातलं त्यांचं गाणं आहे, परख बरोबर, मिला है किसी का झुमका, त्या गाण्याचंच हे जास्ती दिसतं, अनेक गाण्यात दिसतं, पण यात असे शब्द येतात की हाय रे ये प्रीत की है रीत जाने कैसी, हाय रे ये प्रीत की है रीत जाने कैसी, तन मन हार जाने में है जीत जाने कैसी. तर प्रीत की है रीत, आता रीत हा दोन अक्षरी शब्द आहे,
त्यातला री एका सप्तकात आहे आणि तो दुसऱ्या सप्तकात आहे. ऐकूया थोडीशी झलक. जरूर. मिला है किसी का झुमका, ठंडी ठंडी हरी हरी नींदली हो. मिला है किसी का झुमका, हाय रे ये प्रीत की है रे तू जाने कैसी. मी आत्ता असं गायले कारण असंच आहे, हे संगीतकारांनी तुम्हाला असंच दिलंय नोटेशन, असं एवढं नोटेशन दिलंय रीत एवढंच दिलंय. पण त्या लताबाई आहेत, त्यांच्यावर जबाबदारी आहे की हा शब्द छानच ऐकू आला पाहिजे, ह्या शब्दातली आस राहिली पाहिजे, नाहीतर त्या शब्दावर अन्याय होईल. म्हणून त्या गातात हाय रे प्रीत की है रीत जानी कैसी, रीत जानी. यात त्यांनी सगळं घेतलं, त्यांनी सगळा तो अवकाश भरून काढला. म्हणून रीत आणि रीत जानी असा तो शब्द सांधला गेला. आणि असं त्यांनी सगळ्या संगीतकारांकडे केलेलं आहे. त्यांचे शब्द अतिशय गोल उच्चारतात त्या. आपण जे आता पुढचं गाणं ऐकणार आहोत त्यात सुद्धा आपण या अँगलनी ते आता ऐकूया की संगीतकारांनी काय प्रोव्हाइड केलं असेल, काय पुरवलं असेल आणि आता त्यात लताबाईंनी काय केलं असेल आणि गाणं किती पुढे आणि किती उंचीवर कुठल्या उंचीवर नेऊन. जरूर. क्या बात आहे. खरं तर हे गाणं मला पूर्ण ऐकायचं होतं पण आपल्याला कुठेतरी वेळेचं बंधन पाळायचं असतं म्हणून काय आपण म्हणजे झलक स्वरूपात ऐकतोय. आपण जसं कागदावर गाणं लिहितो सुवाच्य अक्षरात
म्हणजे ते फार कमी जणांचं असतं, पण सुवाच्या अक्षरात आपण गाणं लिहितो. तसं लता दिदी, जे गाणं रेकॉर्ड करायचं असेल ते स्वतःच्या अक्षरात लिहायचं हे खरं आहे? अगदी बरोबर आहे, आणि फार चांगलं निरीक्षण आहे हे तुमचं. कारण गाणं गायिका लिहिते कशी ह्याला फार महत्त्व आहे. लताबाईंनी त्यांच्या मुलाखतीत पण सांगितलं आहे की मी काही खुणा करून घेत असे गाण्यात त्या कागदावर, की कुठे श्वास घ्यायचा. हां, मी त्या म्हणजे प्रश्न विचारण्यामागे तोच माझा भाव होता की तिथे ते अजून काही लिहायचे का, की इथे मी अमुक म्हणणार आहे, इथे तमुक जागा घेणार आहे, असं काही? अगदी. आणि अतिशय एक छान ठेवा आपल्याकडे आहे की लता दिदींनी त्यांच्या अक्षरात लिहिलेलं एक गाणं आहे, तुझसे नाराज नाही. त्यात त्यांनी इतकं गोड असं एके ठिकाणी लिहिलं आहे की इथे M1 नाही आहे, डायरेक्ट अंतरा. इतक्या साध्या सुद्धा सूचना त्या कागदावर लिहून ठेवत होत्या. आणि मुख्य म्हणजे सगळ्यात की अर्थ काय आहे, पुन्हा तेच की चाल, संगीतकारांनी सांगितलेली चाल आणि त्यातलं त्यांचं इम्प्रोवायझेशन असं होतं की आता एक त्यांचं गाणं आहे, रुके रुके से कदम रुक के बार बार चले, रुके रुके से कदम रुक के बार बार चले, करार ले के तेरे दर से बेकरार चले. आता इथं जर पहिल्याच शब्दात रुके रुके म्हटलं आहे त्यांनी, म्हणजे अडखळलेत, पहिलंच वाक्य अडखळल्याचंच वाक्य आहे की सलग कोणी चालत नाही आहे, अडखळत ती चाल आहे. तर लताबाई असं त्याचा उच्चार करतात आणि अर्थात त्या संगीतकाराचं सुद्धा हे सृजन आहे की त्या चालीत तसा वाव संगीतकाराने ठेवला आहे. रुके रुके से कदम आपण बघूया कसं त्या ते शब्द मांडतात त्यातला अर्थ बाहेर येण्यासाठी. से कदम रुक के बार बार चले, रुके रुके से कदम रुक के बार बार चले, आणखीन एक लक्षात आलं का, जिथे करार लेके म्हणजे तुझ्याचकडून मी एक आधार घेते पण तरी मी निराधार आहे, मग तो करार आला तिथे तो स्वर ठहरावावर जातो की तिथे ठामपण आहे, की आला मला थोडा सुकून आला तुला भेटून पण तरी मी कुठेतरी अधुरी आहे आणि म्हणून माझी पावलं अडखळत आहेत. अनेक गाणी आहेत. एक पंडित रविशंकरांचं म्युझिक ज्या चित्रपटाला आहे ते म्हणजे अनुराधा, त्यातले शब्द आहेत शैलेंद्र साहेबांचे की हाय रे वो दिन क्यों ना आए, ते माझे दिवस गेले कुठे. जेव्हा हे ताऱ्यांनी भरलेलं चमचमणारं आकाश आपल्या दोघांचं होतं, ते दिवस गेले कुठे. असे अनेक ऋतू येत आहेत, अनेक ऋतू जात आहेत, हे मी का सांगते, तसे शब्द आहेत. हाय रे वो दिन क्यों ना आए, जा जा के ऋतू लौट आए, ऋतू जात आहेत येत आहेत पण आपले काही ते दिवस परत येत नाहीत. गाण्यात आता लताबाई जे गायल्यात तिथे जा जा के ऋतू हे नीट ऐकायचं, त्यात तो आपल्याला त्या ऋतूंचा जो प्रवास आहे, येणं जाणं आहे, ते जाणवतं. गाण्यात हे असतं, गाण्यात स्वल्पविराम पण असतो, गाण्यात प्रश्न असतात, गाण्यात संशय असतात, गायनात काय काय नसतं हे लताबाईंनी आपल्याला सांगितलं म्हणून कळलं की खरंच एवढ्या प्रकारच्या भावनांच्या छटा असतात आणि एकच प्रश्न इतक्या प्रकारे पण विचारला जाऊ शकतो हे जर लताबाई नसत्या तर आपल्याला कळलंच नसतं. झिलमिल वो तारे कहाँ गए सारे, किंवा सुनी मेरी बिना संगीत बिना सपनों की माला मुरझाए. आता त्या सपनों की मालाच्या इथे कंपोजरने तुम्हाला एक पॉज दिला आहे, म्हणजे हे त्यांच्याकडून मिळालं आपल्याला सपनों की माला, पण लताबाई त्याचा प्रश्न करतात, ते पण आपण ऐकू. मालाचा जो उच्चार आहे ना, तो माला शब्द अक्षर असं वर अशा पद्धतीने त्या उचलतात की त्यातला प्रश्न काय आहे ते आपल्या लक्षात येतं. आणि मुरझाय शब्दाला पुन्हा खरोखर एखादी वेल सुकून जावी ना, तसं त्याला ट्रीटमेंट देतात. थोडी झलक ऐकू. जरूर. रसिको, मृदुला ताईंची गप्पा अशाच सुरू राहणार आहे.
पण आज आपण इथे थांबणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.